शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात डोंबिवलीत जोडे मारो आंदोलन केलंय. डोंबिवली पश्चिमेकडे केलेल्या आंदोलनात मंत्री सावंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात डोंबिवली विधानसभा संघटक प्रकाश तेलगोटे, संजय पाटील, रोहित म्हात्रे, किरण भोंडकर, श्याम चौगुले आदी शिवसैनिक उपस्थित होते. काही दिवसापूर्वीच युवासेना प्रमुख तथा आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं. आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानावर आरोग्यमंत्री सावंत यांना सवाल केला होता की आदित्य ठाकरेंबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. तानाजी सावंत यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या निषेधार्थ आंदोलन केल्याचे तेलगोटे यांनी यावेळी सांगितले. मंत्री तानाजी सावंत यांनी नेहमीप्रमाणे याही वर्षी म्हणजे नेहमीप्रमाणे याही वेळेस मातोश्रीबद्दल तसेच आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे तसेच आमचे आदरणीय युवासेना प्रमुख आदित्यसाहेब यांच्याबद्दल अपशब्द काढलेत हे आजच नाही नेहमीच नेहमीचप्रमाणे त्याला एक तर आरोग्याचं काही नॉलेज नसताना काही बडबडत असतं आणि काल त्यांनी त्याच एका कार्यक्रमामध्ये आदित्यसाहेब आणि उद्धवसाहेबांबद्दल अपशब्द काढला आहे. त्याच्या या मुराईला आम्ही एक उत्तर देण्यासाठी सगळे शिवसैनिक सज्ज झालेलो आहोत. आजचा हा त्यांना एक साधा एक निषेध म्हणून आम्ही नोंदवतो, परंतु त्यांनी परत असं जर केलं तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्याचा जाहीर निषेध करू आणि मग पुढे मग त्यांनी त्याचं जे काय असेल ते शिवसेना पद्धतीने आम्ही त्यांना करून दाखवू. प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. काय होतं हे आदित्य ठाकरे यांनी दिलं म्हणून.